राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नेत्या संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याविषयी गलिच्छ आणि खालच्या भाषेत वक्तव्य केले आहे। राज्याचे कृषी मंत्री हे मागील अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य करून बदनाम करण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहेत। मी खऱ्या अर्थाने त्यांचा निषेध करत असताना सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे। सुप्रियाताई सुळे मागील अनेक वर्षांपासून खासदार आहेत। संसदेमध्ये उल्लेखनीय असं काम त्यांनी करून दाखवलं आहे। जनतेच्या समाजाच्या विविध समस्येवर त्या सतत आपलं मत संसदेमध्ये न डगमगता मांडत असतात। हे सगळं करत असताना एक स्त्री म्हणून त्यांच्याकडे पाहत असताना या शासनाचा आणि या मंत्र्यांचा दृष्टिकोन कसा आहे हे सत्तारांच्या वक्तव्यातून दिसून येते। राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आमच्या नेत्या खासदार संसद रत्न माननीय सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात जे अतिशय गलिच्छ आणि खालच्या शब्दातलं वक्तव्य केलेलं आहे त्याचा मी सुरुवातीला अतिशय तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। आणि राज्याचे कृषी मंत्री हे मागील अनेक दिवसापासून वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य करून त्या ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न हे सातत्याने करत आहे। मी खऱ्या अर्थानं आज त्यांचा निषेध करत असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे अशा प्रकारची एक आग्रहाची विनंती सुद्धा या ठिकाणी करतो। खरं म्हटलं तर आदरणीय सुप्रियाताई सुळे मागील अनेक वर्षापासून खासदार आहेत। संसदेमध्ये अतिशय उत्तम काम त्यांनी देशामध्ये करून दाखवलेलं आहे आणि जनतेच्या समाजाच्या विविध प्रश्नांवर संसदेमध्ये अतिशय परखडपणे निर्भीडपणे आपलं मत व्यक्त करत असताना त्या न डगमगता आपली भूमिका हे सातत्याने मांडत असतात आणि हे सगळे करत असताना एक स्त्री म्हणून त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन या मंत्र्यांचा आणि शासनाचा कसा आहे। संदीप देसाई, स्टार महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।